नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि चातुर्मासामध्ये जे साधे सोपे व्रत करायचे असतात, तशाच एक व्हिडिओ आपण याआधी आपल्या चॅनलवर बघितलेला आहे, तो म्हणजे गोपद्म व्रताचा व्हिडिओ. आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असंच एक संपूर्ण चातुर्मासात खंड न पडता आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी कुलदैवतेच्या नावाने करावयाचे एक साधे सोपे एकाच मिनटात होणारे व्रत सांगत आहेत. ते व्रत कसे करायचे हे बघून घेऊया आणि नंतर त्याचे फायदे जाणून घेऊया. आपल्याला देवघरासमोर एक स्वच्छ पाट घेऊन तो पाट स्वच्छ गोमूत्राने पुसून आपल्याला चातुर्मासाच्या म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत दररोज या पाटावर व्हिडिओत दिसत आहे त्याप्रमाणे सर्वप्रथम एक हळदीचा आणि दुसरा कुंकवाचा असे दोन स्वास्तिक आपल्याला दररोज देवघरासमोर काढायचे आहेत. आणि हे स्वास्तिक काढून या स्वास्तिकांचे आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल आणि धूपदीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे. जर तुम्हाला हे हळदी कुंकू स्वास्तिकाचे व्रत सुरू करायचे असेल तर त्याआधी आपल्या कुलदैवतेच्या समोर जी मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा मनोकामना सिद्धीसाठी तुम्ही हे व्रत करणार आहात ते व्रत आपल्या कुळदेवीला बोलून दाखवायचं आहे. आणि तिच्यासाठी तिच्या नावाने, आपल्या कुलदैवतेच्या नावाने आपल्याला असे हळदी कुंकू स्वास्तिकाचे व्रत संपूर्ण चातुर्मासात अखंडितपणे सुरू ठेवायचे आहे. जर तुम्ही गावाला गेले किंवा काही अडचण आली तर तेवढे दिवस सोडून तुम्ही हे व्रत पुन्हा सुरू करून घेऊ शकता. समजा तुम्ही 2-3 दिवस गावाला गेले आणि तुमचं शक्य झालं नाही तर हे व्रत मध्येच सोडून द्यायचे नाहीत. तुम्ही घरी परत आल्यानंतर पुन्हा सुरुवात करायची. त्याचप्रमाणे आपली मासिक पाळी आली तेवढे दिवस सोडून पुन्हा आपण हे व्रत सुरू करायचे. पण इतर कोणाला हे व्रत करायला लावायचे नाही, कारण व्रतस्थ हे व्रत करण्यासाठी व्रतस्थ तुम्ही आहात, त्यामुळे हे व्रत तुमच्या हातूनच करावयाचे आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचं आशीर्वाद प्राप्त होतो. कारण चातुर्मासात केले जाणारे अतिशय सोपे आणि साधे व्रत आहे हे. त्याचप्रमाणे कुळदेवतेसाठी आपण हे व्रत कुळदेवतेच्या पुढे कुळदेवतेच्या नावाने करतो, त्यामुळे आपली वंशवृद्धी, सौभाग्यवृद्धी, त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व कुटुंबियाचं संरक्षण या हळदी कुंकू स्वास्तिक व्रतामुळे होते. तर असे हे साधे आणि सोपे व्रत तुम्ही अवश्य करा. मोजून 1-2 मिनिटाचा वेळ या व्रताला लागतो. दररोज देवपूजा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण गोपद्म व्रत करतो त्याचप्रमाणे वेगळ्या पाटावर आपल्याला हे हळदी कुंकू स्वास्तिक काढायचे आणि याची पूजन करायचं. दुसऱ्या दिवशी या त्याचप्रमाणे पूजन झाल्यानंतर याला धूप दीप दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हे स्वास्तिक आपल्या पाण्याने धुवून काढायचे आणि पुन्हा या स्वास्तिक अशा पद्धतीने स्वास्तिक काढून याचे पूजन करायचे. ही पद्धती आपल्याला दररोज संपूर्ण चातुर्मास म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत आपल्याला अखंडितपणे करायचे आहे. व्रताचे उद्यापन आपल्याला एखादी सवाष्ण बोलवून तिला हळदी कुंकू लावून आणि तिची एखादी ओटी भरून तिला एखादा गोडाचा नैवेद्य देऊन आपल्याला याचे उद्यापन पूर्ण करायचे आहे. तर असे हे साधे सोपे आणि अतिशय प्रभावी सौभाग्यवृद्धीचे प्रतीक मानले जाणारे चातुर्मासातील हळदी कुंकू व्रत तुम्ही अवश्य करा. कारण हे व्रत आपण नेमाने केलेच याचे आपल्याला खूप छान फायदे मिळतात. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. चातुर्मासातील असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पुढे देखील बघूया. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ रहा, मस्त रहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत रहा.